पुणे जिल्ह्यातील चाकणच्या खाऊ कांदा बाजारात नवीन कांद्याची आवक वाढून भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी अवघा 3 ते 5 रुपये प्रतिकिलो एवढा कांद्याला भाव मिळत आहे, त्यामुळे कांद्याला कवडीमुळे भाव मिळत असल्याने शेतकरी मात्र आक्रमक झाले आहेत. मागील 15 आठवड्यापूर्वी हेच दर किलोला 14 ते 18 रुपये इतके होते. यंदाच्या दुष्काळामुळे पाणी नसल्याने 3 ते 3.25 महिन्यांचा कच्चा कांदा असल्याने व मार्केटमध्ये आणण्यापूर्वी कांद्याची प्रतवार होत नसल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. कांद्याला कमीत कमी क्विंटलला 700-800 रुपये खर्च आहे. शेतकऱ्यांच्या मालाला आता 1 रुपयापासून 6 रुपये किलो पर्यंत बाजार भेटतात, पण नाईलाजा शेतकऱ्याचा आता कसंच त्यांना टिकू शकत नाही. कारण इथून पुढच्या काळात जर गव्हर्नमेंटने जर त्यांना अनुदान नाही दिलं तरच शेतकरी टिकतील, अनुदान दिल्याशिवाय टिकू शकणार नाही. मार्केटमध्ये येणाऱ्या शेकडो टन कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. यंदाच्या पावसातील स्थितीमुळे कांद्याच्या लागवडीला काहीसा उशीर झाला आहे, मात्र मोठ्या प्रमाणावर फुरसंग आणि गरव्या कांद्याची लागवड झालेली आहे. नव्याने लागवड केलेला कांदा आता मार्केटमध्ये आणण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. कांद्याच्या दरात सुरू असलेली घसरण पाहता मावळ, चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण वाढ न झालेला कांदा काढणी करून बाजारात आणण्यास सुरुवात केल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 5 आणि 3 रुपयाने आम्हाला काय परवडत आहे, कमीत कमी आम्हाला 10 रुपये किलो कांदा हे अनुदान तर ते आम्हाला ना कंपनी वाढवायचं. शेतकऱ्यांनी काय करायचं, पाणी नाही, काढणी नाही, 150 रुपये 200 रुपये काढणीला मजुरी द्यावा लागते. कांद्याला हमी भाव न मिळाल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चाकण येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळी दिलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.